बडोद्याला होणाऱ्या नियोजित साहित्य संमेलनात जाण्यासाठी साहित्यिक आणि कवींना स्वखर्चानं जावं लागणार आहे. याबाबत कवी अशोक नायगावकर यांनी आपल्या व्यंगात्मक शैलीत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. साहित्य संमेलन 2 वर्षातून एकदा घ्या आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्यांना मानधन देण्याची तरतूद करा अशा सूचना करत कवी अशोक नायगावकर यांनी या आयोजकांच्या सूचनेवर प्रतिक्रिया दिली आहे. समाज इतका 2017 इतका पुढे गेला आहे की आपण मागे जाऊ नाही शकत. साने गुरुजी किंवा अमुक सगळे लोक स्वतःचे स्वतः कपडे धुत होते, बिनइस्त्रीचे कपडे घालत होते, ते आता आपण मागे नाही जाऊ शकत. लोक मैलोन मैल चालत जायचे वगैरे, हे आता शक्य नाही ना. घरनं पोळी भाजी घेऊन जायचे, मग असं सुद्धा की आपण घरनं घरचा डबा 2-3 दिवसाचा असा घेऊन आपण साहित्य संमेलनाला जावं की काय, असं सुद्धा एखाद्या वेळेला येऊ शकतं. त्यातला मस्करीचा भाग सोडा, पण कुणाकडनंही काही लेखकानं किंवा यानं घेऊ नये याच्या दृष्टीनं ही गोष्ट खूप चांगली आहे.